हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण सामान्य विज्ञान नोट्स याचा दुसरा भाग पाहणार आहोत या अगोदर आपण पहिला भाग कव्हर केला होता आता या भागामध्ये आपण काय पाहणार आहे तर वनस्पतींचं वर्गीकरण पाहणार आहोत याचा जो संदर्भ घेतलाय तो आपण दहावीचं विज्ञान पुस्तक आहे ना याचा आपण संदर्भ घेतलेला आहे तर हे लेसन अशा पद्धतीने ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकन असतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला काय करूया सुरुवात करूया आता इथं दहावीचं जे पुस्तक बघितलं त्याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास करण्यासाठी योजलेली पंचसृष्टी पद्धत इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे पंचसृष्टी पद्धत म्हणजे काय आहे तर फाईव्ह किंगडम सिस्टीम मग याच्या अगोदर आपल्याला हे बघावं लागेल की टू किंगडम सिस्टम कोणी मांडली त्याच्यानंतर थ्री किंगडम सिस्टम कोणी मांडली आणि त्याच्यानंतर आलेली फाईव्ह किंगडम <coughs> सिस्टम आता इथं इथं काय दिलेलं आहे तर त्यांनी डायरेक्ट फाईव्ह किंगडम सिस्टीम म्हणजे रॉबर्ट विटाकर यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली पंचसृष्टी पद्धत मांडली म्हणजे त्याच्यामध्ये मोनेरा प्रोटिस्टा कवक वनस्पती प्राणी हे अशी सर्व पाचच्या पाच बाकावर केलेले होते मग आता ही फायव्ह फाईव्ह किंगडम सिस्टीम किंवा पंचसृष्टी पद्धती रॉबर्ट विटाकर यांनी मांडली मग त्याच्या अगोदर तुम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की टू किंगडम सिस्टम कुणी मांडली आणि थ्री किंगडम सिस्टम कुणी मांडली तर ते आपण आता पाहूया त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग किंग्स लिव्हिंग किंगचं क्लासिफिकेशन करताना टू किंगडम थ्री किंगडम म्हणजे त्याच्यासाठी एक वर्ड आहे तो वर्ड म्हणजे टेक्सॉनॉमी द टर्म टॅक्सॉनॉमी हा ही टर्म कुणी दिली तर बाय डे कॅन्डोले यांनी ही टर्म दिलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं बघायचं आहे म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे आपण जे क्लासिफिकेशन पाहतोय सध्या पंचसृष्टी पद्धती वगैरे सगळं तर हे जे क्लासिफिकेशन आहे तर याचं फादर कोण आहे म्हणजे फादर ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे टॅक्सॉनॉमीच्या संदर्भातलं फादर ऑफ क्लासिफिकेशन कोण आहे तर ते आहेत कार्ल लिनियस कोण आहे कार्ल लिनियस कार्ल लिनियस हे नाव खूप महत्वाचं आहे म्हणजे नॉमिनिकेचर म्हणजे नामकरण पद्धती जी आहे जे स्ट्रक्चर सांगितलेलं आहे की पहिलं वर्ड कुठं नॉम म्हणजे नॉमन क्लेचर जे वनस्पतींचं जे आहे डिटेलमध्ये तर त्याच्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे कार्ल लिनियस हे त्यांचं महत्वाचं कार्य कार्लिनियस यांचं दुसरं महत्त्वाचं कार्य काय आहे तर त्यांनी मांडलेली टू किंगडम सिस्टीम टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम तर कार्लिनियस यांनी सतराशे अठ्ठावन्न साली दोन किंगडम सिस्टम मांडलेली होती ती म्हणजे किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमेलिया म्हणजे प वनस्पती आणि प्राणे यांच्यासाठी मांडलेली टू किंगडम सिस्टीम ही कार्ल लिनियस यांची आहे त्याच्यानंतर येतं थ्री किंगडम सिस्टीम थ्री किंगडम सिस्टम मांडली हे केली या अठराशे सहासष्ट साली म्हणजे पहिली सिस्टीम मांडल्यानंतर जवळजवळ एकशे आठ वर्षांनी तिसरं क सिस्टीम आली क्लासिफिकेशनची त्याचं नाव होतं प्रोटिस्टा काय नाव आहे तिसऱ्याचं प्रोटिस्टा त्याच्यानंतर आली चौथी किंगडम सिस्टम एकोणीसशे छप्पन साली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड झाल्या मग एकोणीसशे एकोणसाठ एकोणसत्तर साली एस विठाकर यांनी फाईव्ह किंगडम सिस्टम डिटेलमध्ये सांगितलेली होती म्हणजे हे त्याच्या रिलेटेड थोड्याशा गोष्टी मग जर आपण सजीवांचं जर क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर सजीवांचं क्लासिफिकेशन करताना दोन टाईप होतात एक म्हणजे आधिकेंद्रिकी त्याला आपण प्रो कॅरोटिक म्हणतो आणि दुसरं होतं ते दृश्य केंद्रिकी ते यू कॅरियोटिक म्हणजे फाईव्ह इंग्रिस्टम मध्ये कोणते कोणते आले प्रोटिस्टा कवक मोनेरा त्याच्यानंतर प्रोटिस्टा फंगायक मोनेरा एनिमल आणि अनिमेलिया आणि प्लांटी असं एकूण पाच सिस्टम आहेत त्या पाच पैकी एकमेव मोनेरा अशी आहे की ती प्रो आहे म्हणजे आधिकेंद्रिकी दृश्य मध्ये कोणत्या कोणत्या येतात तर प्रोटिस्टा येते कवक येणार आता नाही मग आता दृश्य केंद्रिकेमध्ये दोन टाईप पडतात पहिला पडतो तो म्हणजे एक पेशीय दुसरा म्हणजे बहुपेशीय प्रोटिस्टा जे आहे ते एक पेशी आहे बहुपेशीमध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे पेशीभित्तिका असणारे कोणते आणि पेशी भित भित्तिका नसणारे कोणते तर पेशीभित्तिका असणारे म्हणजे वनस्पती वर्गीय आणि कवक वर्गीय म्हणजे त्याला आपण फंगाय म्हणतो कवक को वर्गीय म्हणजे काय तर फंगाय म्हणतो आणि प्राणीवर्गीय हे पेशीभित्तिका नसणारे मध्ये येतात म्हणजे सजवांचं हे स्ट्रक्चर एक डोळ्यासमोर तुमचं असलं पाहिजे का महत्वाचं आहे याच्यामध्ये तर हे जे मोनेर आहे तर ते प्रोकटिक आहे म्हणजे आदिकेंद्रिकी आहे प्रोटिस्टा आहे दृश्यकेंद्रिकी आहे परंतु एक पेशी आहे या दोन गोष्टी ॲटली तुम्हाला माहित असणं याच्यातून गरजेचं आहे पंचसृष्टी पद्धत म्हणजे फायू किंगडम सिस्टम कोणी सांगितली तर आर एच विटाकर यांनी सांगितली कोणी सांगितली आर एच विटाकर यांनी फि किंगडम फाईव्ह किंगडम सिस्टम सांगितली आता या फायू किंगडम मध्ये एक येतं ते म्हणजे वनस्पतीशास्त्र वनस्पती वनस्पती सृष्टी असं आपण म्हणू शकतो तर दुसरा एक सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे एच एचर या सायंटिस्टनं काय केलं अठराशे त्र्याऐंशी साली ही जी वनस्पती सृष्टी आहे याचं दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं त्याला पहिल्यांदा त्यांनी नाव दिलं पात्री आणि दुसऱ्याला नाव दिलं बीज पात्री आता याच्यामध्ये एक येत होते म्हणजे अबीज पात्री, पात्री म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रिप्टोग्रॅम्स इंग्रजीमध्ये काय म्हणतात क्रिप्टोग्रॅम्स असं म्हणतात अबीज पात्रीला आणि पात्रीला काय म्हणतात तर फॅनोरोग्रॅम्स हा मग याच्यामध्ये येतं ते म्हणजे अबीज पात्री म्हणजे क्रिप्टोग्रॅम्स क्रिप्टोग्रॅम्समध्ये काय येतं तर थॅलोपायटा ब्रायोपायटा टेरिडेपायटा हे जे तुम्ही वाचलेलं असेल तर ते अबीज पात्रीमध्ये येतं कशामध्ये अबीज पात्रीमध्ये येतं क्रिप्टोग्रॅम हे एकदम बेसिक आहे आणि एम पी सीने आता लेटेस्ट जे एक्झाम झाले होते ना त्याच्यावर ह्या टॉपिकवरच फसवलं होतं म्हणजे थॅलोपाटा ब्रायोपाटा टेरोडोपायटा हे अीजपात्रीमध्ये येतं का अबीजपात्रीमध्ये अशा सिंपल सिंपल गोष्टीवर फसवलं होतं त्यामुळे तुम्हाला हे जरूर लक्षात ठेवावं लागेल अबीज प्राप्ती अबीज पत्री म्हणजे क्रिप्टोग्रॅम्स त्याच्यामध्ये येतात थॅलोपायटा ब्रायोपायटा टेरेडोपायटा बीजपात्री बीजपत्री म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण हे आता आपण पाहतोय बीजपात्री वनस्पती म्हणजे क्रिप्टोगॅम्स आता याच्यामध्ये पहिला विभाग येतो तो म्हणजे थॅलोपायटाचा विभाग आता थॅलोपायटा विभाग म्हटल्यानंतर तुम्हाला ऍटलीस्ट फक्त एका शब्दावरून लक्षात राहिलं पाहिजे थॅलोपायटा म्हणजे याच्यातील कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढं जर तुम्हाला कळालं ना तरी मदान येणं पाहिजे त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे अलगी शेवाल आणि कवकांचा थोडासा भाग्य त्याच्यामध्ये येतो आता थॅलोपायटा म्हणजे काय तर ज्या थॅलोपायटा विभागातील ज्या वनस्पती आहेत ना त्या प्रामुख्यानं कुठं वाढतात तर त्या जास्त करून पाण्यामध्ये वाढलेल्या असतात आता थॅलोपायटा विभागातल्या वनस्पती यांना विशिष्ट अवयव असतात का तर म्हणजे मूळ खोड फुले पाने यासारखे त्यांना अवयव नसतात म्हणजे त्या शेवाल गटातल्या वनस्पती आढळतात आता प्रश्न असा उरतो की मग थॅलोपायटा गटामध्ये जे शेवाले आढळतात तर शेवाले कोणत्या एक पेशी असतात बहुपेशी असतात कसे असतात तर शेवाल्यांचे वेगवेगळे प्रकार असतात शेवाले हे एक पेशी पण असू शकतात बहुपेशी असू शकतात किंवा अतिसूक्ष्म सुद्धा असू शकतात किंवा काही ठळक मोठ्या आकाराची शेवाले सुद्धा आपल्याला आढळलेली आहेत त्यामुळं शे थॅलोपायटा विभागामध्ये येणारी शेवाली ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात आता याची जी उदाहरणं आहेत ना ती उदाहरणं खूप महत्वाची आहेत जसं की इथं तुम्हाला दाखवलेलं आहे उलवा कारा स्पायरोगायरा ही काय आहे तर याची महत्वाची उदाहरणं आहेत मग आता ही जे थालोपाटा विभागातील वनस्पती आहेत तर त्या कोणत्या पाण्यामध्ये आढळतात खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात की गोड्या पाण्यामध्ये आढळतात तर थॅलोपाटा विभागातील वनस्पती ही काही वनस्पती ह्या गोड्या पाण्यामध्ये सापडतात तर काही खारट पाण्यामध्ये सुद्धा आढळतात त्यामुळे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे म्हणजे थॅलोपाटा विभागातील वनस्पती तुम्हाला ॲटली लक्षात ठेवणं गरजेचं आहे उलवा कारा आणि स्पायरोगायरा म्हणजे थॅलोपायटा हा जर भाग विचारला तर तुम्हाला ॲटलिस्ट कोणत्या कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे शेवाल या गटातील वनस्पतीच्या गटाला महत्वाचं येतं ते म्हणजे शेवाल दुसरं म्हणजे प्रामुख्यानं पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेवायला जे आढळतात ती कशी वाचतात यामध्ये एक पेशिया बहुपेशीयाती सूक्ष्म ठळक सगळ्या आकाराची याच्यामध्ये असतात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कोणत्या पाण्यामध्ये आढळतात ही काही वनस्पती गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात तर आणि काही खारट पाण्यामध्ये सुद्धा थॅलोपॅट्या विभागातील वनस्पती आढळतात आणि याची उदाहरणं कोणती म्हटलं तर तुम्हाला हे सांगता यायला हवं उलवा कारा आणि स्पायरो गायरा या एवढ्या ऍटलीस्ट मिनिमम माहीत असणं गरजेचं आहे हे आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे ब्रायोफायटा ब्रायोफायटा काय इम्पॉर्टंट आहे ते आपण अगोदर पाहूया ब्रायोफायटा का इम्पॉर्टंट आहे ते आपण पाहूया कारण ब्रायोपॅटा या गटामधल्या जे वनस्पती आहेत तर या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचं काय म्हटलं जातं तर उभयचर असं म्हटलं जातं म्हणजे वनस्पती सृष्टीचं चा उभयचर कोणाला म्हटलं जातं तर ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना म्हटलं जातं म्हणजे ब्रायोफायटा काय लक्षात ठेवायचं तर या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचं उभयचर म्हटलं जातं हा पॉईंट खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे ते तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं असं का म्हटलं जातं त्याचं रिझन काय आहे तर या गटातील वनस्पती ह्या ओल्सर मातीमध्ये वाढतात ओलसर मातीमध्ये ह्या गटातील वनस्पती वाढतात की जसं आपण थॅलोपायटा बघितलं तर थॅलोपायटा हे प्रामुख्यानं पाण्यात आढळतात परंतु ब्रायोपॅट्या गटातील वनस्पती ह्या ओलसर जागेमध्ये सुद्धा काय होतात त्यांची वाढ होते त्या आढळतात परंतु यांना महत्त्वाचं काय गोष्ट आहे तर बरायोपॅट्या गटातील ज्या वनस्पती आहेत तर त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते हा सगळ्यात पॉईंट आहे प्रजनन करण्यासाठी बराव गटातील वनस्पतींना पाण्याची गरज लागते हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपण सांगू शकतो मग याची जी उदाहरणं कोणती आहेत तर मॉस त्याला फिनेरिया त्याला मर्केन्शिया असं आपण त्या गटातली वनस्पती आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग आता या गटातील वनस्पतींची नावं जर ट्रिकच्या स्वरूपात कशी लक्षात ठेवणार ते, ते सुद्धा तुम्हाला यायला हवं ब्रायोपेटा गटातील वनस्पती जर पाहितल्या तर त्यातली पहिली येते ती म्हणजे फिनारिया ही वनस्पती आहे त्यानंतर दुसरी येते ती म्हणजे मर्केन्शिया मर्केन्शिया म्हणजे ही वनस्पती आहे आणि तिसरी येते ती महत्वाची म्हणजे येते ती अँथासिरस अँथासिरस म्हणजे ती ही वनस्पती आहे म्हणजे पानासारखा भाग आणि त्याच्या असलेल्या संपुटिका ह्या ते दाखवलेलं आहे आता टेरिडोफो गटातील वनस्पती जर तुम्हाला पाहायचं झालं तर तुम्हाला टेरिडोफायटा हा जर गट म्हटले किंवा विभाग म्हटलं तर तुम्हाला तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गटामध्ये ज्या असणाऱ्या वनस्पती असतात ना तर त्यांना मुळं खोडं आणि पान मूळ खोड आणि पान हे सुस्पष्ट अवयव असतात तेरडोफाटो गटातील वनस्पतींसाठी म्हटलं का पहिला क्रायटेरिया किंवा पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची मूळ खोड आणि पान हे सुस्पष्ट अवयव असतात दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचं त्यांना पाणी आणि अन्न वहण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात काय असतात पाणी आणि अन्न वहण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे त्यांना फले फुले व फळे येत नाही फुले आणि फळं टेरडोफाटो गटातील वनस्पतींना येत नाही या तीन मिनिमम गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे कोणत्या मुळं खोडं आणि पानं हे सुस्पष्ट अवयव असतात टिरडो फटोगटातील वनस्पतींना दुसरं असतं ते म्हणजे पाणी आणि अन्न वाहनासाठी स्वतंत्र होती असतात तिसरा गट महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे यांना फुले व फळे येत नाही हे तीन महत्वाचे घटक आहेत मग यांचे उदाहरणं बघितले तर मार्सेलिया नेचे सिलेजॅनिला याच्या प्रकारची लायकोपेडियम ही त्याची काही महत्वाची उदाहरणं आहेत मग आता या वनस्पतीमध्ये म्हणजे तेवढपाटव गटातील वनस्पतीमध्ये होणारं प्रजनन हे कसं असतं तर ह्याच्यामध्ये होणारं प्रजनन हे दोन प्रकारे असतं म्हणजे अलैंगिक प्रजनन सुद्धा आढळतं आणि अं लैंगिक प्रजनन सुद्धा याच्यामध्ये आढळतं हे जे अलैंगिक प्रजनन असतं ना तर ते बीजाणूच्या निर्मितीद्वारे होतं आणि लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं तर ह्याही दोन गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत म्हणजे आपण पहिला भाग काय पाहिला अबीजपात्री वनस्पतीमध्ये पहिले वनस्पती सृष्टीचे दोन प्रकार सांगितले होते एचरणी अबीजपात्री आणि बीजपात्री अबीजपात्री म्हणजे काय तर क्रिप्टो गेम्स आणि बीजपात्री म्हणजे काय तर फॅनेरो गेम्स मग आता क्रिप्टो गेम्समध्ये अबीजपात्रीमध्ये तीन प्रकार पडतात पहिला विभाग येतो तो थॅलोपायटा दुसरा विभाग येतो हो तो ब्रायोफायटा तिसरा विभाग येतो हो तो टेरिडोफायटा मग आता हे जे ब्रायोफायटा थॅलोफायटा आता माझा प्रश्न असा आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटाच्या वनस्पती आहेत आपण आता पाहिल्या यांच्या शरीर रचनामध्ये फरक आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक समान महत्वाची काही समानता आहे तर ती समानता कोणती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता यायला हवं तर या सर्व गटातील ज्या वनस्पती आहेत यांचं जे प्रजनन होतं ना तर ते बीजाणू होतं हे एक पहिला कॉमन फॅक्टर थॅलोपायटा ब्रायोपायटा टेरोडोपायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनामध्ये वेगवेगळा फरक जरी असला तरी या तिन्ही गटातील वनस्पतींचं जे प्रजनन आहे तर ते बीजाणूद्वारेच होतं त्यांच्या ग शरीरामध्ये प्रजनन संस्था हे अप्रकट असल्याने त्यांना आपण अबीजपात्री असं म्हणतो पात्री म्हणजे त्याला आपण काय म्हणणारा शब्द आहे क्रिप्टो क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय तर लपलेली प्रजनन नांगे असणाऱ्या वनस्पती हा प्रजनन अंग जे आहे ते लपलेली वनस्पती ह्याला असं म्हटलं जात त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे न सांगितलेली दुसरी उपसृष्टी ती म्हणजे पात्री म्हणजे एचआर या सायंटिस्टनं काय केलं होतं लक्षात घ्या एचआर या सायंटिस्टनं काय केलं होतं ही जी वनस्पती सृष्टी आहे वनस्पती सृष्टी या वनस्पती सृष्टीचे दोन भाग केले होते पहिला भाग केला होता अबीजपात्री दुसरा भाग केला होता बीजपात्री अबीजपात्री म्हणजे काय येतं तर क्रिप्टो की जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं त्याच्यामध्ये काय केलं तर थॅलोफायटा डिस्कस केला ब्रायोफायटा डिस्कस केला आणि टेरिडोफायटा हे तिन्ही डिस्कस केलं आता आपण पाहतोय ते म्हणजे वनस्पती सृष्टीतला दुसरा भाग ते म्हणजे बीजपात्री बीजपात्री म्हणजे त्याला आपण फॅनरो गॅम्स असं म्हणतो बीजपात्री म्हणजे काय तर याच्यामध्ये बिया तयार होतात त्यासाठी बीजपात्री असं म्हणतात मग या बीजपत्रीचे पुन्हा दोन प्रकार पडतात ते दोन प्रकार कशावरून पडले जातात तर त्यातला जे बिया असतात तर हे फळामध्ये झाकलेले असणे अस, अस, किंवा नसणे याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडतात तर त्या दोन प्रकारामध्ये पहिला प्रकार, प्रकार येतो तो, तो म्हणजे पहिला प्रकार येतो तो, तो म्हणजे अनावृत्त बीजी अनावृत्त बीजी म्हणजे काय तर जिम्नोस्पर्म्स आणि आवृत्त बीजी आवृत्त बीजी म्हणजे काय तर एन्जिओस्पर्म्स इंग्लिश मध्ये नाव खूप महत्वाचं आहे अनावृत्त बीजी म्हणजे आणि आवृत्त बीजीमध्ये काय नाव तर ह्या दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवायचं म्हणजे काय तर जिम्नस या शब्दाचा अर्थ काय होतो अनावृत्त अनावृत्त म्हणजे काय तर न झाकले अनावृत्त बीजी मध्ये कसं असतं तर जिम्नस म्हणजे अनावृत्त अनावृत्त म्हणजे काय तर न झाकलेले स्पर्म म्हणजे काय तर बीज म्हणजे न झाकलेले बीज त्याला आपण अनावृत्त बीजी असं म्हणतो किंवा त्याला जिम्नोस्पम असं आपण म्हटलेलं आहे आता आपण जे पाहतोय अनावृत्त बीजी म्हणजे त्याला आपण जिम्नोस्पम म्हणतो आता जिम्नोस्पम या गटासाठी एक महत्वाचं सेंटेन्स आहे की जे तुम्हाला जरूर कधी लक्षात ठेवा म्हणजे बाकीचे इम्पॉर्टंट आहेच की बाकीचे इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये कोणते येतात की वनस्पती ज्या सदाहरित असतात किंवा बहुवार्षिक व काष्टमय असतात असे बरेच प्रकार आहेत परंतु या गटातल्या वनस्पतींसाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजानुपत्रावर येतात आणि त्यांच्यावर त्यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते म्हणजे त्यांना फळं येत नाही हा एक पॉईंट तुम्हाला फक्त जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग याची उदाहरणं कोणती अनावृत्त बीजीसाठी उदाहरणं कोणती ते येतं म्हणजे सायकस दुसरे येतं क्रिसमस टी ते पी पिसिया पिसिया वनस्पती ख्रिसमस टीला आपण काय म्हणतो पिसिया वनस्पती त्याच्यानंतर मोरपंखी म्हणतो ती थुजा वनस्पती पायनस देवदार ही त्याची उदाहरणं आहेत अनावृत्त बीजीची मग आता पॉइंट येतो तो म्हणजे अंजिओस्पम म्हणजे आवृत्त बीजी म्हणजे काय अँजिओस म्हणजे काय तर आवरण म्हणजे कवर असणं म्हणजे आवरण आणि स्पर्म म्हणजे बीज म्हणजे त्या फुला बियावर आवरण असणं त्याला काय म्हणतो आपण आवृत्त बीजी अंजिओ हा एक महत्वाचा पॉईंट आहे आता ह्या अनावृत्त आवृत्त बीजी किंवा एनजीओस पुन्हा दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार येतो म्हणजे ज्यांच्या बियांचे सत सहजपणे दोन भाग सुट्टे होतात त्याला द्विबीजपत्री ज्यांचे होत नाही त्याला एक बीजपत्री असं म्हटलं आता वनस्पती आणि एक बीजपत्री वनस्पती हे कसं लक्षात ठेवायचं तर द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे त्यांच्यातले जे ठळक जे, जे प्राथमिक मूळ असतं म्हणजे सोट मूळ एक बीजपत्रीमध्ये म्हटलं की तंतुमुळे हा एक तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा यांच्यामध्ये जे पान आहे तर पाण्यामध्ये असणारा जो शिराविन्यास कसा असतो तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये असणारा तो जाळीदार असतो आणि एक बीजपत्रीमध्ये असणारा तो कसा असतो समांतर शिरविन्यास असतो म्हणजे आपण वनस्पती सृष्टी ही डिटेलमध्ये पाहिलेली आहे वनस्पती सृष्टी पाहताना आपण टू किंगडम सिस्टम अगोदर सांगितली त्यानंतर थ्री किंगडम सिस्टम आणि सगळ्यात शेवटी आली ती म्हणजे आरेश विठाकर यांनी एकोणीसशे एकोणसष्ट साली किंवा एकोणीशे एकोणसत्तर याच्यामध्ये थोडंसं कम्फ्युजन आहे बऱ्याच ठिकाणी एकोणसत्तर दिले बऱ्या आणि स्टेट बोर्डमध्ये एकोणीसशे एकोणसठ दिले तर हे आपण एकदा कन्फर्म करूया तर त्याच्यामध्ये वनस्पती सृष्टीचं फायव्ह किंगडम सिस्टम आरेश विठाकर यांनी सांगितली त्याच्यामध्ये आता अबीजपत्री बीजपत्री अबीजपत्री म्हणजे काय तर क्रिप्टो आणि बीजपात्री म्हणजे काय तर फॅनोरो गॅम्स तर ह्या क्रिप्टो गॅमचे परत तीन प्रकार पडतात ते म्हणजे थॅलोपायटा ब्रायोपायटा टेरिडोपॅटा हे डिटेलमध्ये आपण एक्झाम्पल घेऊन पाहिलं त्याच्यानंतर बीजपात्री म्हणजे येतात ते फॅनोरा गॅम्स मध्ये पण दोन पॉईंट पडतात ते म्हणजे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी आणि त्या अनावृत्त बीजमध्ये पात्री वनस्पती आणि एक वनस्पती असे भाग पडलेले आहेत तर या लेसनमध्ये आपण वनस्पती सृष्टींचं वर्गीकरण हे hey, माझ्या पद्धतीने जेवढं मला सांगणं सोपं जात होतं किंवा इझी पडत होतं तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद